ताज्या बातम्या पाहण्यासाठी करा व बेल क्लिक करा म्हणजे आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार आज महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्व पत्रकार मंडळी या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांच मी आभार व्यक्त करतो आज महाशिवरात्रीच्या दिवशी हा विषय आपल्यासमोर मांडण्याचं कारण की विषय तितकाच महत्त्वाचा आहे गंभीर आहे एकीकडे आपण सारीच मंडळी जी आज या ठिकाणी उपस्थित आहात आपल्यापैकी कोणालाही एकोणीशे ब्याण्णव सालाचे बॉम्बस्फोट माहिती नाहीत असं मला वाटतं की कोणी असू शकत नाही या बॉम्बस्फोटामध्ये साधारणपणाने दोनशे सत्तावन्न लोक मृत्यूपी पडले होते चौदाशे पेक्षा जास्त परिवारांना यामध्ये क्षती पोहचली होती जखमी झाले अनेक लोकांचे संसार याच्यामधून उद्ध्वस्त झाले या बॉम्बस्फोटांचा मास्टर माइंड म्हणजे दाऊद इब्राहिम या दाऊद इब्राहिमच्या बरोबर मग याकूब मेनन पासून जे जे त्यांचे सगळे साथीदार होते यांच्यावरती नंतरच्या कालावधीमध्ये खटला उभा राहिला आणि खूप दीर्घकाळ ही न्यायाची लढाई सुरू असलेली आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळालेली आहे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की या देशामध्ये अशा पद्धतीचे घाले घालण्याचे प्रकार या एकोणीसशे ब्याण्णवच्या बॉम्बस्फोटाच्या नंतर प्रामुख्यानं सुरू झाले अशा या एकोणीसशे ब्याण्णवच्या बॉम्बस्फोटाला जबाबदार असलेल्या दाऊद इब्राहिम या दाऊद इब्राहिमनी अलीकडच्या काळामध्ये या देशामध्ये आणि विशेषत्वानं मुंबईसारख्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं इथल्या मालमत्तांवरती कब्जा करण्याचा प्रयत्न केलेला आहे या मालमत्ता धारकांवरती दबाव आणून त्या मालमत्ता विकत घ्यायच्या आणि पुढे कोणाला तरी विकून त्यातून पैसे मिळवायचे आता तर असे पैसे मिळवून पुढच्या कालावधीमध्ये हो अनेक ठिकाणी मोठे मोठे पुन्हा बॉम्बस्फोट झालेले आपण सगळ्यांनी मिळून पाहिलेले आहे अशाच एका बॉम्बस्फोटाच्या प्रकरणामध्ये या ठिकाणी एकीकडे या बॉम्बस्फोटामध्ये जे आरोपी आहेत अशा आरोपींच्याकडून ज्याच्यामध्ये दाऊद इब्राहिम यांची बहीण हसीना पारकर तिचा ड्रायव्हर त्याच्यामध्ये सलीम पटेल असेल किंवा त्याच्या सरदार खान या सगळ्या मंडळींचा ज्याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट आहे त्यांनी एकाकडून ही प्रॉपर्टी पॉवर ऑफ अटर्नी त्याच्यातलं अतिक्रमण दूर करण्यासाठी घेतली आणि ही पॉवर ऑफ अटर्नी घेतली अतिक्रमण दूर करण्यासाठी आणि पुन्हा त्याच्यामध्ये जबरदस्ती दबाव आणून दुसऱ्या पॉवर पॉवर ऑफ अटर्नीचा वापर करून तो प्लॉट सन्माननीय जे आजचे मंत्री तुरुंगात आहेत नवाब मलिकजी यांची कंपनी आहे यांच्या कंपनीला तो प्लॉट त्या ठिकाणी विकला या कंपनीला हा प्लॉट विकला किती अमाऊंटला तर कागदोपत्री दिसतंय त्या ठिकाणी की पंचवीस लाख रुपये एवढ्या रकमेला साधारणचा हा प्लॉट विकला ज्यांना मूळ या ठिकाणी जमिनीचे मालक होते तर त्यांना त्याच्यातले तर पैसे काहीच मिळाले नाहीत पण ज्यांना कागदावरती दाखवले त्यांना पंधरा लाख मिळाले आणि साधारणपणानं पंचावन्न लाख रुपये हे सगळ्या व्यवहारामध्ये कॅशनी याच्या व्यतिरिक्त दिले गेलेले या संदर्भामध्ये ईडीच्याकडे पुरावे हातामध्ये लागलेले आहेत या संदर्भामध्ये अशाच पद्धतीच्या काही गुन्ह्यांमध्ये अठरा सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी कासार वडवली पोलीस स्टेशन ठाणे या ठिकाणी सतरा सप्टेंबरला एक गुन्हा इक्बाल कासकर मुक्ता शेख आणि इस्रार अली जमाल सय्यद यांच्या विरोधामध्ये खंडणीचा गुन्हा हा दाखल झाला आणि त्याच्या आधारे त्याच्या पुढच्या चार दिवसामध्ये किंवा त्याच्या पुढच्या आठ दिवसामध्ये सव्वीस सप्टेंबर दोन हजार सतराला ई डी एन्फोर्समेंट डिरेक्टरेट यांनी याच्यामध्ये पैशाची अफरातफर असल्याचा संशय आल्यामुळं त्यांनी याच्यामध्ये त्यांचा एफ आय आर म्हणजे जो ई सी एफ आय आर असतो इ सी आय आर असतो हा ईसी सी आय आर त्यांनी याच्यामध्ये दाखल केला आणि या सगळ्याच्या आधारे जो तपास झाला या तपासामध्ये दाऊद इब्राहिम आहे छोटा शकिल आहे यांच्याशी संबंधित ठिकाणी त्यांनी छापे मारले आणि जो आपल्याकडचा काळा पैसा आहे तो पांढरा करण्याच्या संदर्भामध्ये जो प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट पी एम एल ए हा या जो आहे त्याचा कलम सतरानुसार आक्षेपार्व ठरेल अशा पद्धतीचं साहित्य जप्त केलं आणि त्याच्या आधारे वेगवेगळ्या लोकांचे जबाब नोंदून घेतले आणि त्याच्यामध्ये उघडकीस आलं कुर्ला इथल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जमिनी आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली या आसिना पारकर यानं कुर्ला इथला मुनिरा प्लंबर आणि तिच्या आईच्या मालकीचा सर्वे क्रमांक तीनशे छत्तीस तीनशे छत्तीसचा एक ते पाच तीनशे अडतीस ही जमीन बळकवण्याच्यासाठी त्यांनी प्रयत्नाला सुरुवात केली आणि त्याच्यावर संगणमत करून हे हा प्लॉट त्यांनी मगाशी म्हणाल्याप्रमाणे पॉवर ऑफ अटर्नी करून ताब्यात घेतला नवाब मलिकजी यांची एक कंपनी या ठिकाणी होती या कंपनीच्या माध्यमातून हा प्लॉट ताब्यात घेतला गेला आणि या कंपनीच्या माध्यमातून हा प्लॉट ताब्यात घेतला जात असताना या प्लॉटची किंमत किती होती तर साधारणपणानं तीनशे कोटी रुपयाची किंमत या प्लॉटची मार्केट रेट प्रमाणे होती आता तीनशे कोटीच्या आसपासची प्लॉट जमीन ही ज्या वेळेला नवाब मलिक त्यांच्या कंपनीसाठी विकत घेतात आणि ही कंपनी या कंपनीचे ते काही काळ डायरेक्टर देखील राहिले आणि डायरेक्टर राहिलेल्या या कंपनीमध्ये ही जमीन ज्यावेळेला आपण विकत घेतो ती कोणाशी संबंधित आहे हसीना पारकर आणि नवाब मलिक यांच्या त्या परिसरामध्ये मिटिंग झाल्या याची कबुली जबाब आहेत आणि हसीना पारकर ही दाऊद इब्राहिमची बहीण आहे ज्या ठिकाणी जी जमीन त्यांच्याकडून विकत घेतली जाते त्याच्यातून पुढच्या कालावधीमध्ये व्यवहारातून पैसे गोळा झाले त्याचा वेगवेगळ्या कारणासाठी उपयोग झाला पण ज्यावेळेला नवाब मलिक जी मंत्री होते आणि नंतरच्या कालावधीमध्ये देखील ते मंत्री राहिले या मंत्रीपदाच्या कालावधीमध्ये ज्यांच्यावरती देशद्रोहाचा या देशामधल्या लोकांच्या हत्येचा कट उभा करणं देशद्रोह आहे त्या हत्येच्या कटातल्या आरोपींच्या कुटुंबियांसोबत व्यवहार केला जातो आणि मातीमोल किमतीनं जमीन विकत घेतली जाते त्यावेळेला राज्याच्या मंत्रीपदावर ज्यांनी या राज्याच्या हितासाठी गोपनीयतेची शपथ घेतलेली असते की या राज्याच्या हिताचे प्रस गुपित मी उघड करणार नाही अशा व्यक्तीनं हा व्यवहार करावा मातीमोल किमतीनं जमीन विकत घ्यावी मला असं वाटतं की निश्चितपणानं ही गंभीर गोष्ट आहे आणि अशा पद्धतीचे गंभीर प्रकार या राज्यामध्ये एक मंत्री करतात ईडीच्या माध्यमातून या सगळ्याचा तपास झाला होत होता मधल्या कालावधीमध्ये तीन फेब्रुवारीला एन आय एन या संदर्भामध्ये चौकशी केली आणि एन आय एन या सगळ्या व्यवहाराच्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल केला मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की जवळपास या ठिकाणी या ईडीच्या माध्यमातून ही जी कारवाई झाली या कारवाईच्या आधी वेगवेगळ्या साक्षीदारांचे जवळपास चाळीस साक्षीदारांचे जबाब घेतले गेले आणि हे जबाब घेतल्यानंतर या ठिकाणी हे कन्फर्म झालं की हा प्र हा जो व्यवहार आहे हा पूर्णपणानं देशद्रोह्यांच्या सोबत केलेला व्यवहार आहे आणि देशद्रोह्यांच्या सोबत व्यवहार करणारी व्यक्ती इडी त्याच्या संदर्भातला गुन्हा दाखल करते आणि मग त्याच्यानंतर त्याच्या संदर्भात त्यांना अटक होते ही अटक झाल्याच्या नंतर आजही त्यांच्या मंत्रिपदावरती सरकारनं कुठल्याही पद्धतीची आज आणलेली नाही आमची या पत्रकार परिषदेतून भारतीय जनता पार्टीची मागणी आहे ज्यांनी देशद्रोह केलाय त्यांना या मंत्रिमंडळामध्ये ठेवू नका तुम्हाला घ्यायचा असला तर राजीनामा घ्या अन्यथा त्यांची हकालपट्टीच झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे जो जी व्यक्ती आज या राज्याचे मंत्री आहे ती व्यक्ती आज देशद्रोह्यांच्या ना सामील आहे आणि या राज्यामधल्या जनतेच्या हिताचे निर्णय कशी घेऊ शकेल आणि त्यामुळे ताबोडतोब त्यांची हकालपट्टी केली गेली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करतो खर तर आपण सगळे काही अंशानं निश्चितपणानं आहोत की दोन हजार चौदा साली या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूत्र हातामध्ये घेतली आणि त्यानंतर मोठे गंभीर प्रकार या देशामध्ये झालेले नाहीत पण आज ज्या केंद्रीय यंत्रणा आहेत या केंद्रीय यंत्रणा तपास करून अशा पद्धतीनं जिथं टेरर फंडिंग होतं याच्या बाबतीमध्ये जेव्हा तपास करते त्या तपासामध्ये जर मंत्र्यांचा सहभाग झाला तर मंत्र्यांवरती कारवाई होईल अन्य कोणाचा सहभाग निश्चित झाला तर त्यांच्यावरती कारवाई होईल पण मंत्र्यांचा होऊन देखील या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी हे त्यांच्यावर कारवाई करणार नसतील तर आम्ही त्याचा एकदा निषेध केलाय पण येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीला अधिक आक्रमक व्हावं लागेल आणि अधिक आक्रमक होत या विरोधामध्ये सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आज जो संभ्रम पसरवला जातोय तो दूर करण्यासाठी आणि जे देशद्रोही आहे त्या देशद्रोह्यांना त्यांची जागा दाखवणं ही सगळ्यांची जबाबदारी सरकारची आहे आमची सगळ्यांची जबाबदारी आहे ही जबाबदारी उचलण्यासाठी भारतीय जनता पार्टी कुठेही कुचराई करणार नाही आपल्याला या निमित्तानं आपल्यामार्फत आम्ही सरकारला विनंती करू शासनाला विनंती करू की लवकरात लवकर नवाब मलिक यांची हकालपट्टी करावी एकोणीसशे ब्याण्णवच्या स्फोटांमध्ये ज्यांची प्रमुख भूमिका होती अशापैकी दाऊद इब्राहिम आणि त्याच्याबरोबर त्याचे सगळे साथीदार यांनी अलीकडच्या काळामध्ये मुंबई आणि परिसरामधल्या वेगवेगळ्या प्रॉपर्ट्या कमीत कमी दरामध्ये धमकावून घ्यायच्या आणि त्याच्या आधारे झालेला पैसा या देशाच्या विरोधात वापरायचा अशी स्ट्रॅटेजी सुरू केलेली आहे या संदर्भातच दोन हजार सतरा सालाच्या अठरा सप्टेंबरला कासार वडवली पोलीस स्टेशन ठाणे इथे खंडणीच्या संदर्भातला गुन्हा इकबाल कास्कर मुमताज शेख इसरार अली जमाल सय्यद यांच्या विरोधामध्ये दाखल झाला आणि त्या संदर्भामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा म्हणजे पैशाच्या अफरातफरीचा संशय आल्यामुळे एनफोर्समेंट डायरेक्टर ईडीनं सव्वीस सप्टेंबर दोन हजार सतरा साली त्यावेळेला गुन्हा दाखल करून घेतला होता आणि मग याच्या संदर्भातला तपास पुन्हा एकदा वेगवेगळ्या मार्गानं करत असताना एन आय एनं अलीकडच्या कालावधीमध्ये हो या संदर्भामध्ये तपास केला आणि तीन आ, या संदर्भामध्ये फेब्रुवारी गुन्हा दाखल केलाय आणि मग या संदर्भात तेवीस फेब्रुवारीला नवाब मलिक यांच्या संदर्भामधले जे पुरावे समोर आले नवाब मलिक यांनी त्यांच्या ते स्वतः संचालक असलेल्या कंपनीसाठी अगदी कवडीमोल भावानं ही जमीन हसीना पारकर यांच्याकडून विकत घेतली असे पुरावे समोर आले आणि त्याच्यामुळे ईडीनं त्यांना या संदर्भामध्ये अटक केलेली आहे आमची मागणी राज्य सरकारकडे आहे की देशद्रोह्यांच्याकडून अशा पद्धतीचे व्यवहार करणं म्हणजे देशद्रोह करणं आणि म्हणून देशद्रोह करणाऱ्या नवाब मलिक यांना तात्काळ मंत्रिमंडळातून हटवावं नवाब मलिक हे या राज्याच्या वतीनं जे मंत्रिमंडळ या राज्याच्या हिताचे निर्णय घेणं अपेक्षित आहे त्या मंत्रिमंडळात अजूनही कायम आहे आणि केवळ महाविकास आघाडीचं सरकार त्यांना पाठीशी घालत आहे म्हणून ते मंत्रिमंडळामध्ये आज आहेत आमची मागणी आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी त्यांना तात्काळ मंत्रिमंडळातून बडतर्फ करावं